विद्यार्थी मित्रांनो कंपासचा उपयोग करून दिलेल्या रेषेला लंब रेषा कशी काढावी ते आता आपण बघूया सर्वात आधी आपण एक रेषा घेऊया या रेषेला नाव देऊ आपण रेषा एम एन या रेषा एम एनवर आपल्याला हव्या त्या ठिकाणी एक बिंदू देऊया आपण त्या बिंदूला नाव देऊ के आता कंपास घेऊया आणि कंपासमध्ये आपल्याला हवं तेवढं अंतर घेऊन आपण कंपासचं लोखंडी टोक के बिंदूवर ठेवून इयमच्या दिशेने एक कंस काढूया तसाच कंस के बिंदूवर लोखंडी टोक ठेवून यांच्या दिशेने पण काढूया या दोन कंसांना आपण नाव देऊया ए आणि बी आडव्या रेषेवर कंसाने ज्या ठिकाणी छेदलंय त्यांना आपण नाव दिलेलं आहे ए आणि बी आता कंपासमध्ये ए आणि बी अंतराच्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर ठेवून आपल्याला हवं तेवढं सोयीचं अंतर घेऊन हे अंतर निम्म्यापेक्षा जास्त असलं पाहिजे ठेवून आपण वरच्या बाजूने एक कंस काढूया तसाच कंस दुसऱ्या टोकावर ठेवून त्या कंसाला छेदणारा दुसरा कंस काढूया या दोन कंसांनी ज्या ठिकाणी एकमेकाला छेदलं त्या बिंदूला आपण नाव देऊया टी आता टी हा बिंदूतून के बिंदूपर्यंत जाणारी एक उभी रेषा काढूया ही रेषा झालेली आहे आपली के टी या के टी या रेषेने रेषा यम एनला ज्या ठिकाणी छेदलेला आहे त्या ठिकाणी जो कोन तयार झालेला आहे तो नव्वद अंशाचा कोन म्हणजे काटकोन तयार झालेला आहे आता हे आपण लिहूया रेषा टी के लंब रेषा एम एन या प्रकारे कंपासचा उपयोग करून आपण रेषेवर लंब काढू शकतो धन्यवाद